नाटक पाहण्याआधी तुम्हाला एक सूचना. आमच्या या पटनाटकातील कुठल्याही पात्राचा कोणत्याही वैयक्तिक संबंध नाही. सलाम सादर या वर्षाचं सुप्रसिद्ध नाटक. काय चाललंय काय आपल्या गावात? गावात रस्ते कमी आणि स्पीड ब्रेकर जास्त झालेत आणि खड्डे तर कमी व्हायचं नावच नाही घेत. अरे खड्डे ठीक आहे पण एक खड्ड्यान की सगळ्यांच्या आगाचा आड्डान. अरे कवडी ते साप टाकून गेले. अरे बापर आवऱ्या सापामध्ये ह्यो आवरा मोठा अनगोंडा कोण टाकून गेला? पक्काच तुमलेला वाटते. जाऊ दे जाऊ दे आवरा प्रेशर घेऊ नकोस नाही तर खालची तुझा पण साप निघायचा. अरे आज आपले गावाचे संडासाची ज्या मोठी ओपनिंग आहे पक्का मोठा फंक्शन ठेवला आहे. चल जाऊ. नमस्कार गाववाल्यांनो, आज आपल्यासाठी जाम आनंदाचा दिवस आहे. या भव्य दिवस संडासाची ओपनिंग आहे. आज आलाय तो सुवर्ण क्षण. संडासान सुवर्ण काय असत ते सगळ्यांनाच माहिती आहे. मी तुमचा होस्ट पोया बिचुकले. चला तर सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाला आणि आमंत्रित करूया सॅक्सी बाबू. अरे अरे ये चाललास काय? अरे तुम्हीच मला संडासाची ओपनिंग का बोलवलं ना, म्हणून सकाळपासून गेलो नाही. तुला मनोरंजन करायला बोलिलंय हागायला नाही. तुझ्याबद्दल जाम ऐकून आहे मी. तू शायरी करतस, कवाली करतस, कविता करतस, कविता बरोबर पण करतस. अरे गावची काम वगैरे एक कविता होऊन जाऊ दे. शायला चाललो मी गाव सोडून. काय रे आवडं काय जायला? अरे रांडाच्या ते माझ्या कवितेचं नाव आहे. चायला चाललो मी गाव सोडून माझ्या घरच्यांच्या सल्ल्यावर. चाललो मी गाव सोडून माझ्या घरच्यांच्या सल्ल्यावर. तुला माझी कविता आवडली तर ठीक, आता बसला तू माझ्या मनन बाला सगळ्यांना घेऊन चालायला लागत ना. वा मी काय बोलतो, तुझ्या गळ्यावर गाण कसे लागले? काय रे काय लागले काय? अरे तुझा थोबार, तुझा थोबार काय गाणीपेक्षा कमी आहे का? चल जाऊ दे सूर, आपण आता बोलूया आपल्या पाहुण्यांना. तर मंडळी चला मग स्वागत करूया आपल्या पहिल्या पाहुण्यांचं, बॉली डार्लिंग यांचं. मॅडम तुम्हाला गावात येऊन कैसा वाटतंय? अरे खूप चांगलं वाटतंय. आता मॅडम बद्दल तुम्हाला काय सांगू, मॅडमचं कौरव मोठं ते नाव. अरे डोकऱ्या मॅडम आल्या काहीतरी कव्वाली घे. अच्छा बाईं बद्दल बोलायचंय. आईचा बोललेले आईचा बोललेले
ते गोटीदान काय? अहो बाई, ते गोटीदान नाही, ते रोटीदान आहे. दॅट इज दॅट. आपण महिलांसाठी शौचालय बांधलं पण त्यामध्ये अजून एसी असती ना छान वाटलं असतं. बाईचं मागणं बघा. चालेल नक्की. काय बघायला सांगतस काय मला? काय रे, काय चाललंय तुमचं? काय नाही बाई, चला जाऊ दे आता. आपण आपल्या दुसऱ्या पाहुण्यांना बोलू. स्वागत करूया शुभ निलवडे यांचं. याची ती स्टाईलच आहे. येताना यो आयसाच येत, मग जाताना कसं जाता यो? सर, तुमच्या शायऱ्या मी पहिल्यापासून ऐकायचो, पण मी पण एक शायरी बोलू का? अभी मजा आएगा ना भिडो. मीनी आणलाय भाला रंग त्याचा काला. मीनी आणलाय भाला रंग त्याचा काला. आता यो भाला आपण आपल्या जवळ सांभाळा. मी पकडू का तुमचा भाला? ओ माय गॉड, केवढा लांब आणि जाडा, एकदम माझ्या बॉयफ्रेंड सारखा. ओ भाई, काय बोलताय? हो, माझा बॉयफ्रेंड वॉचमन आहे, सेम असाच दांडा असतो त्याच्याकडे. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, यो भाला तुम्ही आवऱ्याला भेटता तरी कसे? दंडा मुले. अरे दंडा मुले, व्यायाम करून मी माझा दंड मजबूत केलाय. जाऊ दे, इथे लक्ष द्या. आमच्या शुभोसाठी चार ओळी घेतो. बाई पण गरम झालाय. तू दिसायला एकदम हॉट, नेतन भाल्याने लागला मोठा हॉट. शुभ सर, आपण हे एवढं मोठं संडास बांधलंय, त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलावं असं वाटतंय का? तुम्ही हे संडास खूप सुंदर बांधलाय, या गावाचा विकास होणे शक्य आहे. धन्यवाद शुभ सर, तुम्ही आमच्या गावाबद्दल आणि संडासाबद्दल दोन शब्द बोललात. पण ते सगळं ठीक आहे, यो भटजी राहिला गावात, अजून आईला नाही. माझा हात बघून जरा सांगा, माझा केवढा मोठा आहे. मी सांगू काय रे, तुझ्या हातच्या रेषा कशा पुसट झाल्यात? ते भाला पकडून पकडून माझी ग्रीप मजबूत झाली आहे. झाले ना ग्रीप मजबूत, मग पकड माझा. सामान घेऊन या, दोन सुपारे घेऊन या लवकर. भट, सुपारे तर नाही आणल्या. मग आता कोणत्या वापरू मी? नाही ना, काय सामान पण नाही आणलं तुम्ही. जा फाटकावाशी असलं त्या दोन सुपारे घेऊन ये. सुपारी वरून दोन वाक्य आठवले, तुमच्या समोर घेतो. सुपारी वर सुपारी असलमची सुपारी. असलम आपला फाटकाचा बरं का? सुपारी वर सुपारी असलमची सुपारी. माझ्या गर्लफ्रेंडने मागितली माझी पिचकारी भर दुपारी. ती होळी आले ना म्हणून म्हणून. काय रे ये, तू ना आता गप्पा रा, श्याम बोललास नाही तर तुझ्याच सुपाऱ्या फुडी करून. आणि ये उद्घाटनाला येणार कोण आहे? काय रे, माझ्याशिवाय उद्घाटन
उद्घाटन करत होते काय? अरे नाही नाही भाऊ, तुम्ही तर आमचे आदरस्तंभ आहे, तुमच्या शिवाय कसं होईल उद्घाटन? या ना या संडासचा पूर्ण केला वादा, आमचा दादा आमचा दादा, संडासचा पूर्ण केला वादा, आमचा दादा आमचा दादा। काय रे, आम्हीच बांधलेल्या संडासाच्या उद्घाटनाला आम्हीच नाही? दादा तू सारखा माझ्या कामामध्ये येऊ नकोस, मागच्या वेळी पण हॉस्पिटलच्या कामामध्ये आडवालास आणि ते पण काम अर्धवटच राहिलं। अरे तू तुझं सांग ना, तलावाचं काम मी चालू केलं आणि तू अडथळे आणून ते काम बंद पाडलंस। अरे ते सोड, तुझं सांगू का मी, तू काय केलंस ब्रिज बांधायच्या टायमाला, कशाला मध्ये आलास? काम माझं आणि बॅनर तुझं। अरे दारे तुम्ही कोणाला संपर्क होता? आमच्या भाऊनी सगळं केलं। ए तू काय सांगतो, दादानी पण आमच्या बरंच काय केलं। दादा तुमचा दादा काय? अरे आमचा दादा पण बघून गेला दादा। आमच्या माहिती का? अरे सामान्य नागरिक सर्व जनतेतर्फे आमची एक खंत तुमच्या समोर मांडायला आलो आहे। भाऊ दादा माफ कर, परंतु आपण लोकप्रतिनिधी आहात, आपले कार्य हे जनतेची समस्या सोडवण्याचे आहे, परंतु आपण एकमेकांसोबतच भांडत आहात ते फक्त आणि फक्त स्वार्थापायी। खरंच आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, आपला गाव की फक्त आपले नाव? आज कित्येक वेळी हे निदर्शनास येते की आपल्या बॅनरवर भांडुप गाव ऐवजी नाहूर गाव असे संबोधले जाते। आपण याच गावात मोठे झालो, आपल्यासाठी खरंच गावाची अस्मिता महत्वाची आहे का? गावातले कुठलेही कार्य आपण जेव्हा करायला घेता तेव्हा फक्त या आपसी भांडणापायी ही सर्व कामं अर्धवट राहतात। भाऊ दादा आपणास कळकळीची विनंती आहे, या पुढील कार्य नावासाठी नाही तर फक्त आणि फक्त गावासाठी करा आणि एकत्र येऊन करा, जेणेकरून जनताही आपल्याला आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकार करतील। आणि लोक हो, आपली ही चूक आहे, आपण घरात बसून बोलता की आपला लोकप्रतिनिधी कोण असावा कसा असावा, परंतु आपण त्यात योगदान करत नाही। योग्य उमेदवार निवडून आणणं हे आपल्या हातात असतं। आज आपल्या विभागातून फक्त 60% मतदान होतं। सध्याची तरुण पिढी वोटर आय डी ही काढत नाही, जे काढतात ते वोटिंग साठी जातही नाही। लोकशाहीनी जो आपल्याला हक्क दिला आहे म्हणजे मतदान, लक्षात ठेवा, बदल हा फक्त फक्त आणि फक्त आपल्या एका वोटावर अवलंबून आहे। आपल्या या मतदानाच्या पॉवरवर विश्वास ठेवा आणि येत्या निवडणुकीत प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे। बरोबर आहे दादूस तुझं, आम्ही यावेळी मतदानाच्या टायमिंगला हे सगळं लक्षात ठेवू, पण आज गावामध्ये दुसरा पण प्रोग्राम आहे। काय रे, काय आहे काय आज गावात? अरे दादा आज त्या पाटलाच्या पोराची वरात आहे ना दादा, या निमित्ताने एकत्र येऊ आणि त्या जोडप्याला मिळून आशीर्वाद देऊ। थांबा भाऊ, आपण सगळेच जाऊ, पण त्याआधी या संडासाची रिबिन तर कापून घ्या। हा भाऊ चल जाऊया आपण।